आजच्या काळात तर निश्चितच भरभराटी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आज तुम्ही स्थापन केलेला उद्योग हा तुम्हाला उद्या भरभराटीकडे नेण्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते. बऱ्याच ठिकाणी गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि बुराळ्याची तर गंमत अशी, आपण बोली भाषेमध्ये पण हा शब्द प्रयोग करतो नेहमी, काय तुझं ते गुराळ चाललेलं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे गुराळ हे सतत चालणारी गोष्ट आहे म्हणून त्याला म्हणतात की काय त्याचं गुराळ चाललेलं आहे. तसं तुमचं गुराळ हे सातत्याने चालत राहावं, तुमच्या माध्यमातून गुळासारखे गोड गोष्टींची निर्मिती व्हावी. आणि आता तुम्ही बघताय की गुळाची पावडर आणि केमिकल नसलेला गुळ या गोष्टींना बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी. आता तर चहाचेही दुकानं बघता तुम्ही, गुळाचा चहा वगैरे असं काहीतरी ब्रँड पण आहे वाटतं. त्यामुळे तुमच्या उद्योगाला काही इथे क्षती येणार नाही, तुमच्या उद्योगाची भरभराटच होत राहील या शुभेच्छा या निमित्ताने देते. आणि तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये जसं सांगितलं की तुमच्या पूर्वीच्या अनुभवातून तुम्ही ज्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांना उभं करण्याचं ट्रेनिंग घेतलंय, त्यामुळे टाकाऊ मधून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. तर गुळाचा तो उद्योग आहेच आहे, पण भारतीय जनता पार्टीला जेव्हा कोणी विचारत नव्हतं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम आपल्या कुटुंबाने केलंय, त्यामुळे त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टिकोनातून बघत होतं त्या पक्ष आज टिकाऊ झालेला आहे. आणि आज सगळ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी सगळीकडे फुललेली दिसते. भविष्यही आपल्याला उज्ज्वल निश्चितच आहे, जसं पक्षाला आहे तसंच तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या उद्योगालाही आहे अशा सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते. जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण माझ्याकडे काही मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पूर्ण करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देते. निधी तात्काळ काढून देण्याची माझ्याकडे सोय नाही, कारण कोरोनाचा परिणाम गुळावर काय झाला मला माहिती नाही, पण कोरोनाचा परिणाम खासदार फंडावर मात्र झालेला आहे. त्यामुळे सध्या आमचा फंड हा